राजकीय पक्षांची आंदोलनं रॅलीमध्ये जमणाऱ्या गर्दींबाबत नेहमीच साशंकता असते. पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप तर सर्रास होतच असतो. विशेषतः आंदोलकांमध्ये जेव्हा लहान मुलं दिसतात तेव्हा खरंच त्यांना काही माहीत आहे का अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. सीएएच्या मुद्द्यावरून बिहारमध्ये सुरू असलेल्या आंदोलनातही लहान मुलं पाहायला मिळाली आणि ते जे काही बोलले ते सर्वांनाच विचार करायला लावणारं होतं. पाहूयात. सीएएच्या मुद्द्यावरून बिहारमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची ही दृश्य. लोकसभेत सुधारित नागरिकत्व कायदा मंजूर झाल्यापासून देशभरामध्ये केवळ आंदोलनांचाच गदारोळ ऐकायला मिळतोय. प्रत्येक ठिकाणी विविध पक्षांचे आणि विविध रंगांचे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरलेले घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते हेच चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्यात. आंदोलन करणाऱ्यांमध्ये जरी सामान्य नागरिकच असले तरी एका सीमेनंतर त्यांनाही उभग येऊ लागतो. त्यातही अशा आंदोलनांमध्ये जर देशाचं भवितव्य असलेल्या लहान बालकांमधील काही चेहरे दिसले तर कोणत्याही संवेदनशील व्यक्तीचा संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही. बिहारमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला आहे. खरं तर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर एका अर्थानं आपण आपल्या देशाच्या नव्या पिढीबरोबर काय करतोय या विचारानं मन सुन्न होतं. नियमांचा विचार केला तर या लहान मुलांना अशा आंदोलनांमध्ये सहभागी करून घेणं हेच चुकीचं आहे. पण जर काही ठिकाणी अशी मुलं असतील तर किमान त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य तरी माहिती असणं गरजेचं आहे. कारण अनेकदा सभा किंवा आंदोलनांसाठी अगदी मोठ्या व्यक्तींनाही पैसे किंवा काहीतरी आमिष देऊन बोलावलं जात असल्याचं आपण सर्रास पाहतो. मग इतर लहान मुलं आहेत, काहीतरी आमिष दाखवल्याशिवाय मैदानावर खेळायचं सोडून अशा गर्दीमध्ये ते कशाला शिरतील. या शंकेला बळ देणारी बाब म्हणजे जेव्हा या लहान मुलांशी पत्रकारांनी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी काय उत्तरं दिली ते तुम्हीच ऐका. लालू जाधव को छुड़ाना पड़ेगा जेल से. लालू जाधव को छुड़ाने के लिए कर रहे हो? हाँ, हाँ। जिताने के लिए. जिताने के भी लिए. जिताने के लिए भी? हाँ। किस चीज के लिए आज बिहार बंद है पता है? हाँ। किस चीज के लिए? लालू जाधव के जिताने के लिए. लालू जाधव को छुड़ाना पड़ेगा जेल से. लालू जाधव को छुड़ाने के लिए कर रहे हो? हाँ, हाँ। जिताने के लिए. जिताने के भी लिए. जिताने के लिए भी? हाँ. लालू यादव यांना तुरुंगातून सोडवण्यासाठी आणि त्यांना जिंकवण्यासाठी म्हणून ही रॅली असल्याचं या मुलांना एकतर सांगण्यात आलंय किंवा त्यांना तसं माहिती असेल त्यामुळेच तर ते तसं बोलतील ना. सुधारित नागरिकत्व कायद्यातील नेमकी कलम काय असं विचारलं तर तथाकथित मोठ्यांनाही ते लवकर सांगता येणार नाही. मग या लहानग्यांना ते माहिती असण्याची अपेक्षा आपण कशी करू शकतो? त्यामुळेच त्यांना अशा वातावरणात ओढण्याआधी याचा विचार करायला हवा. जर राजकीय स्वार्थासाठी अशा प्रकारे आपण देशाच्या भावी पिढीला या चिखलामध्ये ओढणार असू तर त्यांचं बालपण तर हिरावलं जाईलच पण राजकारणाविषयीचं त्यांचं गांभीर्य देखील कायमचं नष्ट होईल आणि ते आपल्या देशासाठी अधिक धोकादायक आहे. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.